नगरसेविका संतोषी तुपे आणि कामोठी शहर भारतीय जनता पक्षाच्या कामोठीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. परिसरातील विविध नागरी समस्यांचे निराकरण या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामोठे येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, सभापती विकास घरत, नगरसेवक जगदीश गायकवाड, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, नगरसेविका अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, भाजपचे ज्येष्ठ नेते रामदास शेवाळे, रमेश तुपे, संदीप तुपे, कामोठे ओबीसी सेलचे अध्यक्ष अनिल केंद्रे, राजेंद्र सकर, अमोल सैद, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्षा विद्या तामखेडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनसेवा घडो अशा शुभेच्छा नगरसेविका संतोषी तुपे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. संतोषी तुपे यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये वावरणाऱ्या आणि या ठिकाणी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी केव्हाही उभे राहणाऱ्या, सर्वसामान्यांच्या हाकेला हो देणाऱ्या अशा नगरसेविका या ठिकाणी मिळाल्यात. आज या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्यांच्या कामाला सुरुवात करतायत. त्यांना या वार्डातले नगरसेवक असतील, या कामोठ्यातले नगरसेवक असतील, सगळ्यांची साथ निश्चितपणाने मिळणार आहे. आणि कामोठ्याचे प्रश्न म्हणजे या वार्डाचे प्रश्न नाहीत, ते आम्हा सगळ्यांचे प्रश्न आहेत. या भावनेनं नगरसेवक असू द्यात किंवा आपल्या या वार्डातले पदाधिकारी कार्यकर्ते असू द्यात, सगळेजण एकत्र येऊन या सर्व संकटांशी, सर्व समस्यांशी झुंज देतील आणि या सगळ्यामधून कामोठेवासियांना दिलासा मिळून देतील हा विश्वास आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यक्त करतो.